परतीच्या पावसानं कार्तिकी यात्रेलाही मोठा फटका बसलाय. सोहळ्यासाठी प्रशासनानं 65 एकरामध्ये वारकऱ्यांची राहण्याची आणि निवाऱ्याची सोय केली. मात्र राहुटीच्या जागेत पाणी असल्यानं आणि प्रशासनानं मुरुम टाकून सोय न केल्यामुळं या ठिकाणी राहुटी टाकणंही आता जिक्रीचं झालंय. त्यामुळे महाराज मंडळीसह दिंडीतील वारकरी भाविकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय. प्रशासनानं वारकरी भाविकांसाठी 65 एकर जागेमध्ये राहण्याची आणि जेवणाच्या व्यवस्थेसाठी राहुट्या उभ्या करण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध करून दिलीय. तिथे 200 ते 250 राहुट्या उभ्या केल्या जातात, परंतु जागेमध्ये वाढलेली झाडं, पाणी, चिखल यामुळे राहुटी उभी करण्यात आता अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडून मुरुम टाकण्यासाठी विनंती करूनही आज राहुट्या उभ्या करताना कोणतीही सुविधा मिळाली नसल्यानं महाराज मंडळी हतबल झालेली पाहायला मिळत आहे. असे असणारी आमची कार्तिकी वारी पंढरपूरला, या वारीला आषाढी वारीला ज्ञानोबारांचा सोहळा, तुकोबारांचा सोहळा, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई असे सगळे सोहळे येतात. पण कार्तिकीच्या सोहळ्याला अशी पद्धत आहे की आपापल्या गावावरून आपापल्या गावातल्या दिंड्या घेऊन लोक इथपर्यंत पोहोचतात पंढरीला आणि ही सेवा रुजू करतात. पण इथं आल्यानंतर प्रशासनाने 65 एकरच्या नावाखाली खूप मोठी आमची पाठीमागच व्यवस्था वारकऱ्यांची केलेली आहे. पण आता अशी परिस्थिती झाली आहे, कार्तिकीचा सोहळा हा वाळवंटामध्ये नेमाने भरत असतो, पण वाळवंटामध्येही चंद्रभागेचं खूप मोठं पात्र वाढलेलं आहे, पाणी भरपूर आहे. आणि त्याच्या त्याच्यासाठी म्हणून नंतर आम्हाला 65 एकर या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं. इथं राहायचं, खायचं, प्यायचं आणि कार्यक्रम खाली करायचे. आता कार्यक्रम खाली करायलाही वाळवंटामध्ये जागा नाही आहे आणि पाणीचं आहे. आणि आता 65 एकरमध्येही अशी परिस्थिती झाली आहे की तर सर्व चिखल आहे. परतीचा जो प्राऊस चालू आहे त्या परतीच्या पावसाने एवढं या ठिकाणी चिखल करून ठेवला आहे. ह्याच्यासाठी प्रशासनाने काही ना काहीतरी आमच्या वारकऱ्यांकडे पाहावं एवढी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. हां, येत्या 8 तारखेला कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपुरात होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या पताका घेऊन वारकरी पंढरपूरकडे मजल दर मजल करत येत आहेत. इथे आल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये या भाविक वारकऱ्यांना कीर्तनासाठी फळं उभं केली जातात. परंतु चंद्रभागेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि चंद्रभागा दुथडी भरून वाहत असल्याने या ठिकाणी फोड होणे शक्य नाही. यासाठी प्रशासनाने 65 एकरमध्ये अशा भाविक वारकऱ्यांची आणि येणारा दिंडी पताका घेऊन जे महाराज मंडळी येत असतात अशांची सोय करावी आणि त्या ठिकाणी त्यांना व्यवस्था करून द्यावी. MKN News, दिनेश खंडेलवाल, पंढरपूर.